we are going to start our new chapter, chapter number 8, and the name of our chapter is Keeping Safe. What is the name of our chapter? Keeping Safe. So first of all, I will read. You listen carefully. Chapter number 8, Keeping Safe. Accidents take place when we are careless. They can cause injury and harm our body. To save ourselves from accidents and injuries, we should be very careful. There are some rules and methods which help us to be safe. They are called safety rules. David wants to know, name four places outside your house where you should be careful. Okay, children? So, name of our chapter is Keeping Safe. Keeping Safe म्हणजे काय? तर सुरक्षित राहा. तर सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला कुठकुठल्या प्रकारचे नियम फॉलो करावे लागतील तर हेच तुम्हाला या चॅप्टर मध्ये शिकायचे आहे. ओके, सो स्टूडेंट्स लेट्स सी. ऍक्सिडेंट्स टेक प्लेस व्हेन वी आर केअरलेस. बघा, ऍक्सिडेंट म्हणजे काय? तर अपघात. अपघात तेव्हा घडतो की ज्या ठिकाणी आपण निष्काळजीपणाने वागतो. ज्या ठिकाणी केअरलेस म्हणजे काय? तर निष्काळजीपणा. ज्या ठिकाणी आपण निष्काळजीपणाने वागतो त्या ठिकाणी काय होत असतं? तर अपघात नक्कीच घडत असतो किंवा होत असतो. दे कॅन कॉज इंजुरी अँड हार्म अवर बॉडी. आणि याच्यामुळे काय होतं? जेव्हा आपला अपघात होतो, अपघात होणे म्हणजे काय? तर आपल्याला मार लागणे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजपेपरवर टीव्हीवर ऐकत असतात की या ठिकाणी मोटरसायकल दुचाकीचा अपघात किंवा कारचा अपघात, हां, किंवा एखाद्या ठिकाणी काय होतं की एखाद्या वेळेस आपण सायकलवर वगैरे खेळत असलो तर तेव्हा सुद्धा आपण आपल्यामुळं पण आपला काय होत असतं? अपघात होतो. एखाद्या वेळेस तोल जाऊन आपण पडतो देखील. तर यालाच काय म्हणतात मग? ऍक्सिडेंट किंवा अपघात. तर बघा मुलांना, ह्या अपघातामुळं ऍक्सिडेंटमुळं काय होतं? तुम्हाला इंजुरी म्हणजे काय? इजा होते आणि त्याच्यामुळं तुमच्या बॉडीला म्हणजे शरीराला दुखापत होत असते. टू सेव्ह अवर सेल्स फ्रॉम ऍक्सिडेंट्स अँड इंजुरी. म्हणून या अपघातापासून आणि दुखापत होऊ नये, इजा होऊ नये आपल्या शरीराला, तर यासाठी काय आहे? तर वी शुड बी व्हेरी केअरफुल, म्हणजे आपण काळजीपूर्वक वागलं पाहिजे. देअर आर सम रूल्स अँड मेथड्स विच हेल्प अस टू बी सेफ. त्यामुळं काही नियम बनवले गेलेले आहेत. कशासाठी? तर बघा की आपण सुरक्षित राहावं. सेफ म्हणजे काय? तर सुरक्षा. तर आपण सुरक्षित राहावं यासाठी काही नियम बनवले गेलेले आहेत. ते आर कॉल्ड सेफ्टी रूल्स. आणि त्याच नियमांना काय म्हणतात? सेफ्टी रूल्स म्हणजे काय? तर सुरक्षेचे नियम. ओके, सो चिल्ड्रन डॅबी वॉन्ट्स टू नो म्हणजे काय? नेम फोर प्लेसेस, म्हणजे डॅबीला माहीत करून घ्यायचं आहे तुमच्याकडून. नेम फोर प्लेसेस आउट साईड युअर हाऊस वेअर यू शुड बी केअरफुल. अशा चार जागांची नावं सांगा. कोणत्या? जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता, म्हणजे घराबाहेर पडल्याच्या नंतर तुम्ही अशा चार जागांची नावं सांगा. त्या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक वागावं लागतं किंवा सेफ्टी रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतात. तर कोणते चार ठिकाणं आहेत ते? सो बघा, ऑन द रोड, इन स्कूल, प्लेग्राऊंड. ओके, तर त्याचप्रमाणे इन पार्क म्हणजे बगीचा, त्यानंतर खेळाचं मैदान, त्याचबरोबर काय? रोडवरती आणि शाळेमध्ये. या चार ठिकाणी असे काही सेफ्टी रूल्स आहेत की जे तुम्हाला काळजीपूर्वक फॉलो करावे लागतात. आणि हे सेफ्टी रूल्स आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. का शिकायचे आहे? का फॉलो करायचे आहे आपल्याला हे सेफ्टी रूल्स? कारण की आपला अपघात होऊ नये आणि अपघात होऊन आपल्या शरीराला इजा पोहोचू नये यासाठी आपल्याला हे सेफ्टी रूल्स शिकायचे आहेत आणि ते फॉलो देखील करायचे आहेत. ओके, सो हिअर इज डॅबीज टाइम. ड्रॉ पिक्चर्स ऑफ फोर ऑब्जेक्ट्स दॅट कॅन हार्म यू. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे मुलांना? तर या ठिकाणी तुम्हाला चार अशा वस्तूंची चित्र काढायचे आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला काय होत असते? दुखापत होत असते, ज्याच्यामुळे तुम्हाला इजा होत असते. तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला इजा कशा कशामुळे पोहोचू शकते? तर बघा, चाकू आहे, हां, त्याचप्रमाणे विडी आहे, ब्लेड आहे. तर ह्या ज्या वस्तू आहे याच्यामुळे काय होत असतं? तर आपल्याला काय होतं? इजा पोहोचत असते, आपण हार्म होत असतो. तर या ठिकाणी तुम्हाला तशा चार ज्या वस्तू आहेत त्यांची चित्र काढायचे आहे. म्हणजे तुम्ही इथं ब्लेडचं चित्र काढू शकता, त्याच्यानंतर कात्री, सीजर माहिती ना तुम्हाला, कात्रीचं चित्र, त्याच्यानंतर चाकूचं चित्र काढू शकता तुम्ही आणि विडीचं पण चित्र या ठिकाणी काढू शकता. किंवा मग ते इलेक्ट्रिक जे प्लग्स वगैरे असतात तर त्याचे पण या ठिकाणी तुम्ही काय काढू शकता? तर पिक्चर इथं ड्रॉ करू शकता. ओके, सो टुडेज न्यू वर्ड्स आर, फर्स्ट वर्ड इज ऍक्सिडेंट्स,
ऍक्सिडेंट म्हणजे काय अपघात लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट केअरलेस थर्ड वर्ड कॉज फोर्थ वर्ड इंजुरी फिफ्थ वर्ड रूल्स सिक्स्थ वर्ड मेथड्स सो राइट डाउन युअर न्यू वर्ड्स इन युअर सायन्स नोटबुक दिस इज युअर टुडेज होमवर्क अँड ड्रॉ पिक्चर ऑफ फोर ऑब्जेक्ट्स दिस इज युअर टुडेज होमवर्क म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे या न्यू वर्ड सोबत हे जे पिक्चर आहे हा पण होमवर्क तुम्हाला कशात करायचा आहे तुमच्या बुक मध्ये कम्प्लीट करायचा आहे बुक मध्ये तुम्हाला हा होमवर्क करायचा आहे आणि न्यू वर्ड्सचा जो होमवर्क आहे तो नोटबुक वर कम्प्लीट करायचा आहे त्यासोबत तुम्हाला ते न्यू वर्ड्स लर्न देखील करायचे आहेत ओके चिल्ड्रन डिड यू गेट इट सो रिमेनिंग पार्ट ऑफ अवर चॅप्टर वी विल लर्न इन नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू